आत्ता जे आपण दुकान पाहिलेलं आहे त्यांचंच हे दुकान आहे भवानी स्टील. आणि इथे इथे काय मिळतं आहे ते तुम्ही खरोखरच प्रत्यक्षातच बघा. सर्व प्रकारच्या मशिनरी इथे मिळतात. चला आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया अजून यांच्याकडे काय काय आहे ते. आपण आता यांना विचारूया कुठल्या वस्तूचा काय उपयोग आहे ते. तर सांगा बरं हे काय आहे. हे टी केटल्स आहे, टी आणि मिल्क केटल्स. गरम गरम दूध किंवा चहा ह्याच्यात तुम्ही ठेवून स्टोअर करून ठेवू शकता 6-7 तासासाठी. त्याच्यानंतर हे आहे इडली पॉट. कुठलं खाली आहे ते? हां हां हां, हे इडली पॉट आहे का? कमर्शियल इडली पॉट आहे. हां, ॲल्युमिनियम बेस्ड आहे पूर्ण. हे ज्यांची दुकानं असतात तेच घेऊन जातात नाही का? जे साऊथ इंडियन क्यूझिन ज्यांना ओपन करायचं आहे त्यांच्यासाठी हे इडली पॉट आहे. त्याच्यात ढोकला ट्रे वगैरे पण टाकून ढोकला पण बनवू शकतात. ओके, आणि आता हे त्याच्यानंतर हे आहे शुरमा मशीन. हे बघा शुरमासाठी यूज होतं. ही बघा शुरमा मशीन. पूर्ण फूड ग्रेडेड आहे. ज्यांना बिझनेस करायचा तो घेऊन जातो नाही का? शोरमा चांगला कमर्शियल शोरमा मशीन. शोरमा मशीन, शोरमा मशीन, चिकन शोरमा मशीन बघू शकता तुम्ही. हे इथे मिळते. हे काय आतमध्ये? हे स्टोरेज आहे सिलेंडर ठेवण्यासाठी. हा हा हा, हे सामान ठेवण्यासाठी स्टोरेज आहे. ओके, पूर्ण स्टील बॉडी नाही का? पूर्ण स्टील बॉडी. आणि हे कॅश पैसे ठेवायला. एक छोटंसं दुकानच झालं म्हणायचं नाही का? आणि ह्याला व्हील आहे, कुठेही तुम्ही नेऊ शकता. हां बरोबर. ही मोठी मोठी टोपं का? हे मोठी टोपं कॅटरिंगसाठी चालतात. कॅटरिंगसाठी चालतात. हे मोठे कुकर पण आहेत का तुमच्याकडे? कुकर तुम्हाला 3 लिटरपासून ते 50 लिटरपर्यंत सगळी व्हरायटी भेटेल. सगळी व्हरायटी मिळेल. ब्रँडेड जरा ते पण दाखवा ना आम्हाला. चला जरा तिकडे. हे बघा इथे सुद्धा मशिनरी आहेत. हा बघूया आपण. हे स्टील बॉडी कमर्शियल मिक्सर आहे. हां, जे हेवी ड्युटीसाठी हॉटेलसाठी कॅटरिंगसाठी यूज होतात. ह्याच्यात कॅपॅसिटी जी भांड्यांची असते ती 2 लिटर 2.5 लिटर असते. मोठे पॉट असतात. त्याच्यानंतर हे चिल्ली कटर आहे. ह्याच्यात तुम्ही कांदा
टोमॅटो वगैरे पूर्ण एकदम बारीक बारीक कापू शकतात ग्रेव्हीसाठी, जे हॉटेलसाठी चालतात ग्रेव्हीमध्ये टाकण्यासाठी. त्याच्यानंतर हे पल्वलायझर आहे, ह्याच्यात पण तुम्ही ग्रेव्ही करू शकता, डाळ ग्रेव्ही करू शकतात, मसाले वगैरे मिरची अद्रक पेस्ट पूर्ण ह्याच्यात होतो. होते का? आणि हे काय? हे डीप फ्रायर आहे, फ्रेंच फ्राईज वगैरे चीज बॉल्स वगैरे डीप फ्राय करण्यासाठी कमर्शियल यूजसाठी. ओके. हे सँडविच ग्रिलर आहे. ओपन केलं की ह्याच्यावर तुम्ही सँडविच ग्रिल करू शकता. आणि हे पिझ्झा ओव्हन एवढं मोठं, ह्याच्याहून पण मोठे भेटणार. अरे बापरे, स्टँडर्ड साईज आहे. एका टायमाला ह्याच्यावर 4 पिझ्झा होतो. आणि हे काय? हे चहा वगैरे साठी बेवरेज डिस्पेन्सर आहे, ह्याच्यात तुम्ही चहा गरम ठेवू शकतात आणि कुठेही तुम्ही कॅरी करून जाऊ शकतात चहा टाकून. जास्त करून हे अमृततुल्य वगैरे टी स्टॉल साठी यूज होतात. आणि हे इंडक्शन आहे, कमर्शियल इंडक्शन. हे पॉपअप टोस्टर आहे, ब्रेड टोस्टर अँड हॉटपॉट. आणि हे सगळे कमर्शियल मिक्सर आहे, ज्यूस मिक्सर, ग्राइंडर्स, सगळ्या पद्धतीचे मिक्सर्स आहेत का इथे? कमर्शियल मिक्सर ह्याच्यामध्ये पण भेटणार. हो का? हे शोरमा मशीन्स आहेत, हे डोसा गॅस रेंज आहेत, शॉपिंग टेबल, इंडियन गॅस रेंज, स्नॅक्स काउंटर, 2 बर्नल गॅस रेंज आहे, सिंक आहे हॉटेलसाठी, ग्राइंडर्स इडलीसाठी, ज्यूस मशीन, सूप स्टेशन, ज्यूस मशीन, गोला मशीन, स्नॅक्स काउंटर, बेन मेरी, पिझ्झा ओव्हन्स, डोसा बट्टी, हे सांगा बरं काय? हे आम्ही कस्टमाइज बनवलं आहे कस्टमरच्या हिशोबाने, त्यांना जसं पाहिजे होतं. हे एका साईडला डोसाचा तवा आहे, खाली डोसाचा बर्नल आहे, म्हणजे तो ह्याच्यावरती डोसा पण बनवू शकतो. प्लस बाजूला समजा दुसरं काही बनवायचं आहे, टोप ठेवायचं आहे, तर सांबार काही बनवायचं आहे, तर शेगडी आहे, शेगडी आहे, प्लस डोसा, प्लस डोसा. तर हे आम्ही कस्टमाइज पर्सनलाइज कस्टमरच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने पण आम्ही बनवतो. ज्याला ज्याला डोश्याचा बिझनेस करायचा असेल त्याच्यासाठी हे खास मशीन आहे. हे काय आहे? हे मसाला टेबल, शॉपिंग टेबल आहे. जास्त करून रेस्टॉरंटसाठी यूज होतं. ह्याच्यावरती तुम्ही मसाले ठेवू शकता, स्टोरेज ठेवू शकता, प्लस काही भाज्या चॉप करायच्या स्टोरेज तर शॉपिंग करू शकता. मल्टीपर्पज आहे. छान आहे. स्टोरेज वगैरे ठेवायला आहे ना? स्टोरेज आहे, वरती चॉपिंग करू शकता भाज्या वगैरे. स्टील आहे ना पूर्ण? हा, पूर्ण स्टील आहे. आणि हे गॅस रेंज आहे, त्याला इंडियन गॅस रेंज बोलतात. हॉटेल रेस्टॉरंट बिझनेससाठी हे वापरतात. 3 बर्नल गॅस रेंज आहे, फूड ग्रेडेड स्टील मटेरियल आहे. प्रॉपर खाली स्टोरेजला पण जागा असते आणि मोठी साईज आहे, स्टँडर्ड साईज आहे. हे प्रॉपर इंडियन रेस्टॉरंटसाठी यूज होतं. ह्या तुमच्याकडे ज्या वस्तू आहेत ते खास हॉटेलिंगसाठीच आहे नाही का? पूर्ण कमर्शियल हॉटेल, कॅफेज, हॉटेल. आता हे काय? हे तंदूर काउंटर आहे. स्पेशली हे चिकन तंदूर, सोया चिली, पनीर चिली, पनीर टिक्का त्यासाठी यूज होतं. त्याला 3 साईड ग्लास आहे. व्हिडिओमध्ये करणार. ग्लास आहे काय? 3 साईड ग्लास आहे. आणि पुढून ओपन आहे. हा, पुढून ओपन आहे. तर तुम्ही इकडे डिस्प्ले करू शकता सोया पनीर टिक्का, चिकन कबाब्स वगैरे. काच आहे, काच, बरोबर. हे सांगा. हे डोसा बट्टी आहे. जर समजा कोणाचं किचन छोटं आहे तर त्यांना हे छोटी डोसा बट्टी बिझनेससाठी युजफुल होईल. कुठेही कशी फिट होऊ शकते आणि एका टायमाला याच्यावर तुम्हाला 2 किंवा 3 डोसे आरामशीर बसू शकतात कमर्शियल युजसाठी. हे ज्यूस मशीन आहे, इलेक्ट्रिक ज्यूस मशीन. मोसंबी, ऑरेंज ज्यूस, पायनॅपल ज्यूस सगळ्या टाईपच्या याच्यामध्ये ज्यूस तुम्हाला करून भेटतील. करून भेटेल. खाली काय? पिझ्झा ओव्हन आहे.
हे वेगवेगळ्या कंपनीचे असतील मला वाटतं, साईज असतात, साईज छोटी मोठी असेल, नाही का? पुढे काय आहे ते हेच आहे वाटतं ना, आत्ता दाखवलं ते हेच आहे. हे सर्व्हिस टेबल आहे, पार्सल काउंटर पण बोलू शकता, त्याच्यावर तुम्ही मल्टीपर्पज काही काम करू शकता, सँडविच पण बनवू शकता, सँडविच साठी पण यूज होईल, पाणीपुरी साठी पण यूज होईल, सर्व्हिंग साठी पण यूज होतो हॉटेलमध्ये, त्याच्यावरती पार्सल काउंटर पण तुम्ही करू शकता. आणि बाजूला येते तेच दाखवलं, तेच आहे ना, सेम हे ओपन आहे, मल्टिपल साईज आहेत, तुम्हाला ज्याप्रमाणे साईज पाहिजे आम्ही तुम्हाला बनवून देऊ शकतो, बनवून देतात तुमच्या साईजच्या हिशोबाने. आणि हे इडलीचं आहे का? हे इडली आटा ग्राइंडिंग मशीन, ग्राइंडिंग इडली मशीन, डोसा बेटर वगैरे, चटणी वगैरे सगळं काही तुम्ही याच्यात करू शकता. 2 लिटर पासून ते सगळ्या साईज, 10 लिटर, 15 लिटर सगळ्या साईज भेटतील तुम्हाला. भेटतो. हे पाठीमागे काय? हे जी मशीन आहे ही उसाच्या रसाची मशीन आहे, शुगर केन मशीन, इलेक्ट्रिक. आणि हे पल्वलायझर आहेत, ह्याच्यात तुमची ग्रेव्ही वगैरे तुम्ही करू शकता जास्त क्वांटिटीमध्ये. हेवी ड्युटी मशीन आहे हे पण, हो हे पूर्ण पूर्ण हे एकच आहे, पूर्ण एकच आहे का? छोटी मोठी असेल ना मशीन वगैरे? हा म्हणजे पॉवर कुठली 2 HP असते, 2.5 HP असते पॉवर. आणि ते हेच ना स्टोरेज जाता दाखवले, ते स्टोरेज आहे, छोटी साईज आहे. हे काय? हे सिंक आहे हॉटेलमध्ये भांडी वगैरे धुण्यासाठी, किचनच्या आतमध्ये यूज होतात. बरोबर बरोबर. हे 2 कंपार्टमेंट सिंक आहे, बरोबर. सगळं काही हे सिंक 304 गेज मध्ये बनवले जातात, कारण की याच्यावर पाणी लागतं, तर पाणी लागल्यामुळे रस्ट होतं स्टील कधी पण, तर 304 याच्यामुळे असतं, कारण की हे रस्ट नाही होत. हे जसं तुम्ही तिकडे 3 बर्नलची गॅस रेंज बघितली तशी 2 बर्नलची आहे, पॅक टाईम म्हणून नाही करणार, जशी जी 3 बर्नलची होती तशी 2 बर्नलची आहे छोटी. आणि हे स्नॅक्स काउंटर, हे स्नॅक्स काउंटर आहे, जसं वडापाव, समोसा पाव वगैरे, वडा, समोसा, भजी वगैरे ठेवू शकता तुम्ही याच्यात, 4 कंपार्टमेंट्स आहेत, आणि खाली तुम्ही स्टोरेज ठेवू शकता. आणि स्टोरेजला भरपूर जागा आहे ना? हां, स्टोरेजला इनफ जागा आहे, सगळं काही मटेरियल तुम्ही खाली आतमध्ये ठेवू शकता. आत्ता मी तुम्हाला दाखवलेले आहे सर्व प्रकारच्या मशिनरी इथे मिळतात. मलाही हे दुकान आत्ताच मला माहिती पडलेलं आहे, आणि खूप महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे, तर प्रत्येकाने हा व्हिडिओ पुढे पाठवा, जेणेकरून कोणाला छोटा मोठा बिझनेस जर करायचा असेल तर त्यांच्यासाठी हा उपयुक्त ठरणार आहे व्हिडिओ. तर नुसतंच हा व्हिडिओ बघून थांबू नका, तर कृपा करून हा व्हिडिओ पुढे पाठवा आणि सर्वांचा फायदा करून घ्या. ज्यांना कोणाला माहिती नसेल की ह्या मशिनरी कुठे मिळतात, कशा मिळतात, काय रेटने मिळतात, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरणार आहे. आणि जर तुम्ही कोणी नाम राहत असाल तरी काही हरकत नाही, तुम्हाला मी नंबर वगैरे देणार आहे, तर तुम्ही त्या नंबरवर फोन करा, त्यांना विचारा तुम्हाला जी वस्तू पाहिजे ती वस्तू आहे का, गोडाऊनमध्ये येऊन तुम्हाला जी तुम्हाला वस्तू पाहिजे ती वस्तू तुम्हाला ते दाखवतील, त्याचा रेट सांगतील, आणि तुम्ही जिथेही असाल तिथे ते पाठवण्याची व्यवस्थाही करतील. तर आहे की नाही हा व्हिडिओ अति महत्त्वाचा, मग अजिबात शेअर करायला विसरू नका, आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी नेहमी चांगले चांगले व्हिडिओ बनवत असते, त्यामुळे सबस्क्राईब तुम्ही करा. धन्यवाद.